महाराष्ट्र राज्य से फॉक्सकॉन कंपनी प्रोजेक्ट को राज्य सरकार ने गुजरात भगा दिया, यह आरोप युवा सेना ने लगाते हुए कल्याण के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर जाहिर निषेध करते हुए धरना दिया। आइए लेते इस पर अधिक जानकारी। महाराष्ट्र ने उघातलेले मोठमोठे प्रकल्प, त्यामुळे आज या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना, भूमिपुत्रांना जी रोजगार मिळाला होता, त्या रोजगाराला कुठेतरी त्या महाराष्ट्रातून अंतपार करायचं, गुजरातमध्ये नेण्याचा हा शिंदे सरकारचा जो काही प्रयत्न चालू आहे, या प्रयत्नात त्यामुळे खूप नुकसान होणार आहे महाराष्ट्राच्या तरुणांचं। आणि आमच्या आज युवासेना आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली, गुरु साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निषेध मोहीम राबवली, सक्षमी मोहीम राबवली, कारण की आज प्रत्येक मराठी तरुणांच्या मनात एक विचार आहे की बाबा कुठे आम्ही नक्की नोकरी कोणाकडे मागायची। जो जूनपर्यंत इथे जो प्रकल्प या राज्य सरकारने इथे आणला होता, महाराष्ट्रात होता, तो अचानकपणे ऑगस्ट महिन्यात गुजरातमध्ये कसा काय जातो, काल अजून एक रायगड सारखा एक मोठा प्रकल्प तिकडे गेला, तर असेच प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार असतील तर महाराष्ट्र तरुणांना कोणाकडे जायचं, कुठे मदत मागायची, कोणाकडे नोकरी मागायची, यासाठी हा आम्ही निषेध मोहीम राबवली आहे, साक्षी मोहीम राबवली। आमचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्प तळेगावला नेला होता महाराष्ट्रात, पण या सरकारने, शिंदे सरकारने, भाजपा सरकारने हा प्रकल्प गुजरातला नेला आहे, त्याच्या त्या संदर्भात हा आम्ही स्वाक्षरी मोहीम करत आहे। आपण नागरिकांना काय सांगणार या आजच्या या मोहिमेमध्ये? या सरकारचा निषेध केलाच पाहिजे, या तरुणांनी करायचं काय, करायचं काय, 1 लाख तरुणांचा रोजगार यांनी गुजरातला नेला आहे, महाराष्ट्र तरुणांनी करायचं काय, नोकऱ्या कोणाकडे मागायच्या? कोणार्क, अपना शहर अपनी बातें।